रयत शिक्षण संस्थेच्या उल्वे येथील सौ शकुंतला रामशेठ ठाकूर CBSE विद्यालयाचे दुसरे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला कामगार नेते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेटखरत, RTOचे अधिकारी अनिल पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शकुंतला रामशेठ ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मराठी मीडियम स्कूल कमिटीचे चेअरमन शरद खारकर, मोरू नारायण म्हात्रे, तुकाराम नारायण घरत महाविद्यालय आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे चेअरमन भार्गव ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, पंचायत समितीच्या सदस्या रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजू खारकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, तसंच विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य करून मान्यवरांची मनं जिंकली. ऑन द आउटसेट आय कॉंग्रॅच्युलेट ऑल द स्टुडंट्स, ऑल द नॉन टीचिंग स्टाफ अँड टीचिंग स्टाफ हू हॅव बीन ऑनर्ड हियर, हू गॉट द व्हेरियस अवॉर्ड्स इन व्हेरियस कॉम्पिटिशन्स थ्रू आउट द इयर. आय ऑल्सो कॉंग्रॅच्युलेट ऑल द स्टुडंट्स हू हॅव पार्टिसिपेटेड थ्रू आउट द इयर in various competitions like sports, cultural activities or academics like your aptitude test and so on. Once again, congratulations to all of you. I'm really glad and feel honored to be invited as a chief guest for such a wonderful event. Thakur sir and Karande sir, Mohite sir called me one day, invited for this occasion, and I felt happy and I'm really privileged to be present over here for this wonderful event. Ramseth Thakur vidyalayachi hi dusri annual social gathering ya karyakramache main adhyaksha jana ami idol manto jancha mula kharya arthane itha bhumiputrancha ek sthan nirman jala anek lokante barobar ghevun gel te adarniya Ramseth ji Thakur sahab, अनिल पाटील साहेब, अरुणशेठ भगत, परेश ठाकूर, आमच्या बहीण ज्यांच्या नावानं आम्हाला प्राऊड आहे. रामशेठ ठाकूर साहेब आमच्या गावाचे जावई आहेत. भगत साहेबाच्या नावानं फार मोठी संस्था त्यांनी उभा केली. आज 60-70 हजार विद्यार्थी शिकतात. लॉ कॉलेज असेल, MBA कॉलेज असेल, सिनियर कॉलेजेस असतील, भगत साहेबांना मान दिला. कोणी जावई सासऱ्याच्या नावानं काय करत नाही, आपल्या बापाच्या नावानंच आपण करतो. पण आमच्या बहिणीचं पण नाव इथं या स्कूलला दिलं, म्हणजे नुसता महिलांना सन्मान नाही तर बरोबरचा सन्मान देण्याचं काम केलं, त्याच्याबद्दल मी त्यांना सॅल्यूट करतो. निश्चितपणे रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका या पद्धतीनं ते शिकले. इथं सिनियर कॉलेज नव्हतं, ते साताऱ्याला जाऊन त्यांनी कमवा आणि शिकामध्ये शिक्षण घेतलं. परंतु ते एज्युकेटेड झाल्यानंतर ते शिक्षक म्हणून सुरुवात केली. एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून आले, खासदार म्हणून आले. खासदार असताना अटल बिहारींचं सरकार असताना सांगितलं आमच्याबरोबर या, कधी तत्वाशी त्यांनी तडजोड केली नाही. परंतु हे करत असताना एज्युकेशनमध्ये रयत शिक्षण संस्थेला आपली माता मानलं. आज रयत शिक्षण संस्थेला मोर दॅन 100 कोटीपेक्षा जास्त डोनेट करून फार मोठ्या संस्थेच्या इमारती उभा करण्याचं काम केलं. की आपलं हे शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल जे आहे, गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये पाहिलं होतं, तर जवळजवळ सर्व पॅरेंट्स आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचे या कार्यक्रमाला येत असतात, फार इंटरेस्ट असतो. आता आपण कार्यक्रम बघत आहात, पण बघायला आलं असताना तुमचं जास्त लक्ष तुमचा मुलगा अनिल पाटील साहेबांनी सांगितलं की अभ्यासाबरोबर करिक्युलम बरोबरीनं इतर ॲक्टिव्हिटीज आहेत, खेळ आहे, डान्स आहे, अमुक आहे, तमुक आहे. आणि आजचा दिवस हा ते डान्स आणि गाडी वगैरे ते त्याच्या दृष्टीने थोडंसं जास्त महत्त्वाचं आहे. मुलांना स्टेजवर येऊन त्यांना स्टेजवरती धाडस येत असतं. नाच आणि गाणं हे जे आहे, म्युझिक हे एक निमित्त आहे, पण त्यानिमित्तानं विद्यार्थी स्टेजवर येऊन त्याची जे डेअरिंग जे असते ते डेअरिंग वाढत असते. समाजामध्ये वागत असताना आपण पूर्वी जे पालकवर्ग आपण जे आहोत शिकलो त्यावेळेस जे अभ्यासात हुशार असतात त्यांना पुस्तकी किडे समजले जातं. ते पुस्तकी किडा होऊन काय उपयोगाचं नाही, ज्ञान पाहिजेलच, अभ्यास पाहिजेलच आहे. त्याच्यावर जनरल नॉलेज असं जास्त गरजेचं आहे. क्रीडा क्षेत्रात किंवा विविध नृत्य क्षेत्रात, म्युझिक क्षेत्रात तिथेही पुढे यावं लागतं. तर असं बहुविध बहुआयामी ज्याला व्यक्तिमत्व असतं ते व्यक्तिमत्व घडवण्याचं फार आवश्यकता असते.